श्रीपादराजं शरणं प्रपक्के श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11 या अध्यायाचं पठन अथवा श्रवण केल्याने दुर्गुणांपासून मुक्ती मिळेल। अध्यायाला सुरुवात करूयात। दुसऱ्या दिवशी सकाळी सुभया सृष्टीने सांगण्याला प्रारंभ केला। ते म्हणाले, श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत। दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते। सर्व देवतांमध्ये दत्त प्रभूच अंतर्भूत आहेत। श्री सुमती माता अनसूया तत्वामधील परमशिवाची शनि प्रदोष समयी आराधना करीत असे, त्यामुळे श्री दत्त प्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनसूया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले। ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती। माता पित्यांच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना बळराज शर्मा आणि सुमती मातेच्या नेत्रांमधून योगज्योती प्रगट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यांनंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रगटले। वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिस्वरूपच होते। त्यांनी 3रा वर्षी आश्चर्यकारक लीला करण्याला सुरुवात केली। कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली। तिचे नाव विद्याधरी असे नाव ठेवले होते। विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापांना शारुलचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णा व धानुलू या नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले। त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता। घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मी जन्मली। ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकामध्ये मुक्त कंठाने सांगू लागले। श्रीपाद प्रभूंना हे नाते पसंत होते। त्यांच्या संकल्पानुसारच यथाखाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटामाठात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला। श्री विद्याधरीनंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला। तिचा विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णाव धानुलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला। राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली। तिचे नाव सुरेखा असे होते। तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रय अपधानुलू नावाच्या एका विद्वान सच्छल युवकाबरोबर झाला। श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत। त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते। गोदावरी मंडलात ताटंकपूर तुनुकू नावाचे गाव आहे। तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे। ते वाजपेयी याजी आहेत। पेठिकापुरममधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदं ब्रह्मस्य वेदं क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत। ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते। कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम असे गुरु नव्हते। त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी याजे मायांना चार्युल यांना बोलावून होयशाला इथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले आणि तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले। त्यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली। सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला। मायनाचार्यांना 2 पुत्र होते, एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य। हे दोघे महान पंडित होते। सायनाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले। माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले, विशेष कृपाकटाक्षाची याचना केली। तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणाली, ते या जन्मात साध्य होणार नाही। तेव्हा माधवाचार्य म्हणाले, माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा 2रा जन्मच असतो। त्यानंतर मग देवीने हवा असलेला वर त्याला दिला। या वराच्या योगाने लोखंडाला स्पर्श करताच त्याचे सोने होत असे। त्यांचेच संन्यास आश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते। श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता। त्यांच्या 3ऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नरसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती। त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील। ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील। त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल। ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्य संकल्पच होता। अनेक देवतांची आराधना करताना
त्या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते। ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते। दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावयाचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात। ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले। त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले। श्री दत्तप्रभू सगुण तत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच, चरमतत्व तेच, आदितत्व तेच, आदि अंतरहित तत्वसुद्धा तेच आहेत। हे सर्व अनुभवाने जाणून घ्यावे लागते। शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही। एखादे काम होणे किंवा न होणे, दुसऱ्या पद्धतीनं होणे, हे सर्व सामर्थ्य श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराचे रहस्यच आहे। श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत। एकदा बापांना चारुलनी श्रीपादांना याविषयी विचारले। ते म्हणाले, श्रीपादा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो, आणि मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त उपासकच असतो। मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणताना मी श्रीपाद वल्लभच असतो। मी जो संकल्प करतो तेच होत असतो। मी जशी कल्पना करतो तसेच माझे होत असते। हेच माझे तत्व। आजोबांना हे सर्व आश्चर्यकारकच वाटत होते। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत। पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे। तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही। तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवलं आहे। श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला। ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे। त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तपसमाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले। ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले। ते स्वरूप होते कुकटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले। त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले। त्यांना बापन्नाचार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले। त्या अवधूताचे श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले आणि सुमती महाराणींच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापन्नाऱ्यांना दिसले। मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात ते रूपांतरित झाले। त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापन्नाऱ्यासारखे रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती। 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह ताठमानेने चालू लागले। तो संन्याशी बापन्नाऱ्यांकडे वळून म्हणाला, मी कोण आहे? या विचारात असल्यासारखे दिसत आहात। मला नरसिंह सरस्वती म्हणतात। हे गंधर्व पूर आहे। आणि असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवरती पसरले आणि त्यावरती बसून श्रीशैलाला गेले। तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला। त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनामध्ये यावे यासाठी अनेक शतकांपासून तप केले होते। प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले। अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपीनधारी वृद्धाच्या रूपामध्ये दिसले। तीच तेजस्वी नजर त्यांनी बापन्नाऱ्यांवर रोखून धरली। ते पुढे म्हणाले, या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात। थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि प्राणशक्ती वटवृक्षात गेली। त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला। महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगामधून मेघ गंभीर स्वरात आवाज आला, बापन्नाऱ्या, तू धन्य आहेस। अनंत केवल अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो। या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 16 सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात। या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात। त्रिमूर्ती असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ
नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपामध्ये तुला अनुग्रहित करीत आहे, असे हे शब्द बापनार्यांना ऐकू आले। या प्रसंगाने बापनार्यूल स्तब्ध झाले। त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा 3 वर्षाचा बालक श्रीपाद दिसला। त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते। त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले। त्यावेळी ते दव्य तन्मय अवस्थेत गेले। असं कितीतरी वेळ गेला, ते कळालेच नाही। डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती। ते त्यासाठी उठले। बापनार्यांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अगदी अभिनव होते। शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेद मंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत। अप्पलराज शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत। त्यांच्या वंशात अग्निपूजा होती। प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून ते आहुती घालीत, हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत। या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना आणि शरीराला कोणताही त्रास होत नसे, हे मात्र महद आश्चर्य होते। बापनार्यूलनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना। ते घामाने ओलेचिंब झाले, परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही। श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरूनच पाहिली। ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, मी तुला आज्ञा करतो, आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस। आणि अग्नी तात्काळ निर्माण झाला। बापनार्यूलने कलशातील पाणी अग्निकुंडामध्ये घातले, परंतु भिजण्याऐवजी तो अधिकच भडकला। आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले। श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पयाकडून नरसिंह वर्मांकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही। त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोहसुद्धा होऊ शकतो। त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी। मला जन्म देणारी माता मूर्ती सुमती महाराणी, मल्लादीचीच नव्हे तर व्यंकटप्पय श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाची माहेरवासीन आहे, हा माझा दंडकच आहे। श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणीने अप्पलराज शर्मा तेथेच होते, तसेच श्री व्यंकटप्पय श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा सुद्धा तेथे होते। यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यांसारखे महातपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत। माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवितो। माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पय श्रेष्ठीसुद्धा निष्कांचन होतील। अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्यांना येथे राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही, अशी त्यांची अवस्था होईल। तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळेच या अवस्थेत आहात। मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो। माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो। त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो। मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीच्या आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर मी करू शकतो। बापनार्यूल कृतयुगात लाभात महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता। तो दर्भ कापताना चुकून हाताला जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले। त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये बदलले। आह, मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली, असे त्याच्या मनात येऊन त्याला गर्व झाला। एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तिथे अवतीर्ण झाले। त्यांनी स्वतःचा हात हलवीत हिमगिरीमधून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती। परमशिव म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम सवित्र काठकायन यज्ञ करणार आहेत। त्या महायशयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्रा तुला दाखविले। एवढ्या मंगल महर्षींचा गर्भपार गळून पडला। श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले। श्रीपाद म्हणाले, ह्या पीठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणे अनंत जन्माचे पुण्यफल आहे। माझ्या या अवतार समयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे। माझी शक्ती अनुभवायला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनायला हवे।
तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य, रक्षण, पाप विमोचन तुम्हाला अनुभवायला येईल. माझी जन्मभूमी असलेल्या या बापणनार्याच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन. दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालेल. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवरती घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल. मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नरसिंह सरस्वतीच्या रूपात असेल. दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन. अंतरदृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल. माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे. महापुरुष, महायोगी, सर्व देशातील लोक मुंग्यासारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनाला दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दत्त दिगंबरा, असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील. मी कालपुरुषाला अनुमती देताच त्यातक्षणी न होणारी कार्य क्षणात घडतील. माझ्या नावाने एक महासंधान निर्माण होईल. माझा प्रभाव जसंजसं वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील. विक्रीसाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन. कितीही मोठा धर्मान असो अथवा महायोगी असो, माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला तो येऊ शकणार नाही. माझ्या निजतत्वाला समजून जाणून आनंदी व्हा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला जर दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने, शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो. धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले. दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत, जमीन दाखवायला घेऊन गेले. वर्मांना फार मोठी जमीन होती. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती. त्यातील दोडक्याच्या वेलेला फूल येत नसे. कधी काळी आले तर सुकून जाई, गळून जाई. त्या जागी फळ येत नसे. एखाद्या वेलेला फळ लागलेच तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे. नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना तोडक्याचे वरण आवडते, मला सुद्धा आवडते. पूर्वीच्या काळी एक दत्त उपासक या भूमीवरती तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने ती व्यक्त करत होती. या भूमातेची इच्छा मी पूर्ण करील. या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल. चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणाला देईल. आजोबा, तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा. घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा जेवणात ते घेईल. आणि त्या दिवसापासून दोडक्यांचे पीक भरपूर येऊ लागले. ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची आणि रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवरती फिरले. तेवढ्यात तेथे काही चंचू म्हणजे तेथील आदिवासी युवक आणि युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या थाटामाठाने प्रणाम केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोबलय दिसले. श्रीपाद तेव्हा म्हणाले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवतारशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात. तुम्ही त्यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल. श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्मांना वाटले. ते म्हणाले, अरे चंचू वकानो, तुम्ही नरसिंह देवांना पाहिलेत का? त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल का? त्यावरती एक चंचू युवक म्हणाला, ते कोठे मोठे अवघड काम आहे. सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलामध्ये फिरत असतो. त्याची आमची बहीण चंचू लक्ष्मीवर प्रेम आहे. आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून आम्ही उभे करतो. आणि एवढे बोलून चंचू युवक आणि युवती निघून गेले. नरसिंह वर्मा हे सर्व आश्चर्याने पाहत होते. आणि तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक आणि युवती येताना दिसले. श्रीपादांनी सुभया श्रेष्ठला जवळ बोलावून घेतले आणि ते म्हणाले, ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असं वाटतं.
ते येणारे बिल्व मंगलाने चिंतामणी आहेत, थोड्या काटक्यांचा ढीक करा, आपण ते पेटवून गंमत पाहूया. नरसिंह वर्मांना तर घाम फुटला. ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणीच होते. ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना कुरुर अम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले. तिने त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तो असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पीठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहेत. 100 वर्षाची वृद्धा महायोगिनी होती, म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले. काटक्या जळत असताना बिल्व मंगळ आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला. थोड्या वेळासाठी त्यांच्या शरीरातून त्यांच्याच आकाराच्या 2 काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या आणि भस्मसात झाल्या. त्यानंतर ते दोघे शुद्धीवरती आले. तितक्यात चंचुलोक चंचुलक्ष्मीला घेऊन आले. नरसिंह देवाचे हात मागे बांधून चंचुलोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले. अशा या चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कारपूर्ण आणि अनाकलनीय होत्या. श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का? हे चंचुलक्ष्मी तुझी पत्नीस ना? हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना? त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले. त्याचवेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचुमंडळी अंतर्धान पावले. बिल्व मंगल महाभक्त होऊन बिल्व मंगल महर्षी झाला. चिंतामणी महायोगिनी झाली. चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनी असलेल्या गावाला चित्रवाडा असे नाव पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11 समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 12 अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.